राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आनंद निरगुडे यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला, तसंच यापूर्वी अन्य काही सदस्यांनी सुद्धा राजीनामे दिलेत. हे सर्व शासनकर्त्यांनी लिहून दिलेल्या स्क्रिप्टनुसार होतंय. त्यातून सध्याच्या सरकारला मराठा समाजाला आरक्षण देण्याची इच्छा नाही हेच सिद्ध होतंय, अशी टीका सकल मराठा समाजाच्या वतीनं करण्यात आली आहे. राज्यात मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न चांगलाच तापलाय. दुसरीकडे मराठा आरक्षणाप्रश्नी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या राज्य मागासवर्ग आयोगातही नाराजी पसरलीय. आयोगाच्या कामकाजात राजकीय नेत्यांचा वाढलेला हस्तक्षेप या नाराजीमागचं कारण सांगितलं जातंय. आयोगाचे अध्यक्ष आणि सेवानिवृत्त न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिलाय, तर काही दिवसांपूर्वी सदस्य बालाजी किल्लारीकर आणि लक्ष्मण हाके यांनी सदस्यपदाचे राजीनामे दिले आहेत. या सर्व घडामोडीवर सकल मराठा समाज संघटनेचे निमंत्रक ॲडव्होकेट बाबा इंदुलकर यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. राजीनामा सत्र म्हणजे शासनकर्त्यांनी लिहून दिलेल्या स्क्रिप्टनुसारची कृती आहे. त्यातून या शासनाला मराठा समाजाला आरक्षण देण्याची इच्छा नाही हेच सिद्ध होतंय, अशा तिखट शब्दात त्यांनी हल्ला चढवलाय. या नवीन मराठा आरक्षणासंदर्भात कोल्हापूर सकल मराठा समाजानं दसऱ्या चौकाच्या मंडपातनं आत्तापर्यंत जी जी भाकीत केली ती दिवसेंदिवस खरी ठरत आहेत. त्याचं नवीन प्रत्यय म्हणजे या महाराष्ट्र मॅकवर्ड कमिशनचा अध्यक्षांनी आज राजीनामा दिला. अरे हे सगळं स्क्रिप्ट लिहिलं आहे ह्या राज्यकर्त्यांनी, ह्या मुख्यमंत्र्यांनी, दोन उपमुख्यमंत्र्यांनी ही लिहून ठेवलेलं स्क्रिप्ट आहे. त्याच्यावर ह्या कठपुतल्या नाचतायत. त्यांना जारंगे पाटलांच्या पदरामध्ये यश टाकायचं नाही, त्यांना मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही, म्हणून ह्या सगळा खेळ चाललेला आहे. परंतु काही किती खेळ करा, गाठ आत्ता मात्र जागा झालेल्या मराठ्याशी आहे. आरक्षण द्या, नाहीतर तुमच्या कंबरड्यामध्ये निवडणुकीमध्ये मराठा आत्ता लाता घालणार आहे. राज्यातील मराठा समाज आता जागा झालाय, त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आता आरक्षण मिळाल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला. दरम्यान आज सकल मराठा समाजाच्या आंदोलनाला फुटवेअर असोसिएशन, आदर्श टेम्पो रिक्षा युनियन, ओबीसी महिला संघटनांनी पाठिंबा दिला.